नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुमच्या विनंतीस मान देऊन आज मी तुम्हाला पालक पुरीची, नाही सॉरी मेथी पुरीची रेसिपी सांगणार आहे तर चला तर हे पहा शेंगदाणे खोबरं लसूण तिखट मीठ जिरे हळद ले ले तर जे लसूण आहे ते अर्ध्या पाखळ्या सोडलेल्या आहेत आणि अर्ध्या तशाच आहेत तर हे एवढं आपल्याला मिक्सर वाट काढून घ्यायचं तर शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाणे छानपैकी आपण शेंगदाण्याच्या चटणीला जसे भाजतो त्याप्रमाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे नंतर हे खोबरं त्याच्यानंतर ह्या लसणाच्या पाखळ्या ही हो आपण करत आहोत लसणाची आणि शेंगदाण्याची खोबरे म्हणजे लसणाची चटणी एकंदरीत म्हणू शकता तुम्ही आणि ही चटणी आपण मेथीपुरीसोबत एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागणारे जसं साहेब काल म्हटले म्हणजे घरात पाऊल टाकला की सरांना लसणाच्या चटणीचा सेंट वास आला म्हणजे तर ही चटणी पहा तयार झाली मिक्सर मिक्सरवाटं तुम्ही काढून घेऊ शकता आणि एकदम अशी स्वादिष्ट अशी चटणी होती आणि पाहूनसुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तशी आम्ही खाल्लेली एकाल खूप यम्मी होती आणि त्याच्यावर एक आपण म्हणजे लेवलप्रमाणे वाटीत घेतलं आणि लसणाची एक पाखळी ठेवली म्हणजे तुम्हाला डेकोरेशनसाठी ती पाखळी ठेवलेली बाकी दुसरं काही नाही आणि त्याच्यानंतर आपण आता ही झाली लसणाची चटणी तयार पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आता ती आपण ठेवलेली बाजूला मेथी ठेवली होती ती बारीक कट करून घेतली गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी आणि तांदळाचं मिक्सर वाटं काढून घेतलं एक ग्लास तर या दोन्हीचं मिश्रण त्यात लाल तिखट लाल तिखट नाही टाकलं सॉरी हळद जिरे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या होत्या त्या हिरव्या मिरच्या जिरे आणि स्वादि म्हणजे चवेनुसार मीठ हे करून हे एक जीव पूर्ण आपल्याला ह्या पिठात मिक्स करायचे यात ही चिरलेली आपण मेथी हे मिश्रण एक जीव पूर्ण असं एकत्र व्हावं हो, बाकी दुसरं यात काहीच टाकलं नाही कारण की हे असे म्हणजे तांदळाचं पीठ यासाठी घेतलं आहे की मेथीपुरी ही कडक राहावा आणि ती पुरी आठ दिवस पण राहू शकते केल्याच्या नंतर म्हणजे आपण मुलांसाठी हा मेथी भाजी वगैरे काही खात नसतील तर हे मुलांसाठी खूप चांगलं आहे कारण की त्यांना अशा पद्धतीने नाही तर असं तरी त्यांच्या पालेभाज्या जाण्यासाठी आर्याश्वर यांना पण आवडते हे आणि यांना पण आवडीचाच आहे मेथीपुरी तुम्ही याला मेथीचे वडे पण म्हणू शकता मेथीपुरी पण म्हणू शकता जिकडं तिकडं ज्याचं त्याचं म्हणजे नाव असतं आता हे बघा पूर्ण हे उंडा मळून घेतलेला आहे पूर्ण एकजीव होऊ द्यायचा आणि हे आता झाल्याच्या नंतर दहा ते वीस मिनिट तसंच ठेवून द्यायचं साईडला आणि दहा वीस मिनटं झाल्याच्यानंतर लगेचच त्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्या पुऱ्या लाटल्याच्या नंत गोलमध्ये लाटून घ्यायचं खाली जर लागत असेल तर थोडंसं पीठ घेऊ शकता तांदळाचं पीठ घ्या नाही तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि एकसारखी जाड जाडसरस राहू द्यायची आणि तुम्हाला जर जास्त म्हणजे कडक अजून पाहिजे असेल तर थोडी पातळ घ्यायची म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आणि ह्या तळून म्हणजे एकसारख्या आम्ही लाटून घेतलेल्या गोला आता गोलाकारामध्ये आता म्हणजे गरम खूप तेल होऊ द्यायचं आणि ते गरम तेलामध्ये तळली की कडक होऊ द्यायची अशी आणि ती कडक झाल्याच्या नंतर जास्त असं यांना कडक आवडती आणि तुम्हाला जर म्हणजे कोणाला नरम आवडत असेल तर थोडा जाड आकार घेतला तर ही नरम पण पन होते पण यांची खूप फेवरेट असल्यामुळं यांनी तीन दिवस <laughs> काही नव्हतं खाल्लं म्हणून यांच्या तोंडाला थोडीशी चव यावी म्हणून हा पदार्थ काल यांच्यासाठी स्पेशल बनवला होता आणि तुमच्या सर्वांच्या कमेंट आल्या त्याच मॅडम ह्याची रेसिपी दाखवा त्याच्यामुळं ही तुम्हाला रेसिपी इतके तर मस्त आणि तुमच्या प्रत्येक घरातल्याला आवडल तुम्ही करून पहा आणि कशी झाली हे पण तुम्ही केल्याच्यानंतर मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल सर तर आमचे खुश आहेत तसेच तुमच्या घरचे सर्व खुश होतील खाल्ल्याच्या नंतर हे पहा मेथी पुरी लसणाची चटणी मेथी मिरची छान ताट तयार केलं आणि आमच्या साहेबांसाठी हॉलमध्ये आणि ते पाहून सरांच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे सरांच्या चेहऱ्यावर स्माईल पाहून तुम्ही ओकू शकत असाल तर किती खुश आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि नवीन नवीन पदार्थ पाहायचे असेल ते पण कमेंटमध्ये सांगा मॅडम तुम्ही काय बनवता कसं बनवता हे पाहा सरांची खुशी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय